PDCC बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकाचं निलंबन करण्यात आलेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत बँक खुली ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेच्या मॅनेजर तलवडेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मंदार, काय नेमकी माहिती? विनायक ज्ञानोबा तेलवडे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हा शाखेचे मॅनेजर म्हणून काम पाहत होते आणि 7 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार होतं. त्याच्या आदल्या रात्री म्हणजे 6 तारखेला रात्री उशिरापर्यंत किंबहुना पहाटे 3 वाजेपर्यंत वेल्हा शाखेची ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू होती. याचा व्हिडिओ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शूट केला आणि तो निवडणूक आयोगाला सादर केला आणि कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हा शाखेवरती या शाखेच्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आता तेलवडे यांचं निलंबन करण्यात आलंय. ओके मंदार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.